स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी आहे काल भैरव जयंती कालभैरवनाथ हे जे रूप असतं तर ते भगवान शिवशंकरांचंच एक रूप आहे तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत या चुका जर आपल्याकडनं केल्या गेल्या तर कालभैरवनाथांचा जो काही प्रकोप असतो हो तर तो आपल्या घरावरती होत असतो तर त्या कोणकोणत्या चुका आहेत त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे तर याबद्दलची संप पूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा थी थी या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपल्याकडनं आपल्या घरामध्ये काही ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात या महत्त्वाच्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात बघा प्रत्येक कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं किंवा प्रत्येक ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण मग नंतर त्याचे जे परिणाम असतात तर ते आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे ह्या ज्या काही चुका असतात या विशिष्ट तिथींना आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता कालभैरव जयंतीच्या दिवशी मंगळवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये आपल्या घरामध्ये एकदा तरी कालभैरव जे आपलं स्तोत्र आहे कालभैरवाष्टकम तर त्याचं तुम्हाला एकदा तरी आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे आजूबाजूला जर तुमच्या आजूबाजूला कालभैरव नाथाचं मंदिर जर असेल तर या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला नारळ पान आणि जी इमारती असते बघा जी आपण जिलेबी सारखी असते पण थोडीशी जाड प्रकारची असते तुम्हाला माहीत असेल इमारती जी गोड असते तर ते नैवेद्य तुम्ही कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला जमलंस तर एक नारळ फोडायचा आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या परिवारासोबत दर्शन घ्यायचं आहे याने कालभैरवनाथाची पूर्णपणे कृपा ही आपल्या घरावरती राहते तर अशा पद्धतीने कालभैरव नाथाची तुम्ही जी काही जयंती आहे तर ती थो साजरी करू शकता कालभैरव जयंतीलाच कालाष्टमी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी येत असते पण कालभैरव जी जयंती असते तर ती विशेष मानली जाते आता या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाहीत सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कालभैरवनाथांना जे अजिबात प्रिय नाही आहे तर ते म्हणजे खोटं जे लोक वाईट विचार करतात त्यांच्या मनामध्ये नेहमी वाईट असतं तर ते त्यांना अजिबात चालत नाही तर त्यामुळे नेहमी घरामध्ये आपल्या घरामध्ये या दिवशी खोटं आपण बोलणार नाही किंवा कोणासोबतच आपण या दिवशी खोट बोलणार नाही कोणाचा आपण तिरस्कार करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कोणाबद्दल ही आपले मनामध्ये वाईट तिरस्काराची भावना नसेल या दिवशी तरी शक्यतो करून तुम्ही हा प्रयत्न करा की या दिवशी तुमच्या मनात कोणाबद्दलच वाईट भावना नसेल तर ही सर्वात पहिली आणि महत्वाची चूक आहे तर ही चूक आपल्याला टाळायची आहे त्यानंतर कालभैरवनाथांना आपल्या जे पा प्राणी असतात पशु असतात पक्षी असतात तर त्यांचा केलेला जे काही छळ असतो तो त्यांना अजिबात प्रिय नाही एखाद्या प्राण्याला पशु पक्षीला मारणे किंवा त्यांना काहीतरी त्रास देणे काहीतरी इजा आपण अप, आपल्याकडनं त्यांना होणे तर ह्या ज्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात तर त्यामुळे सुद्धा कालभैरवनाथाचा जे काही प्रकोप असतो तर तो आपल्यावरती होत असतो तर त्यामुळे ही एक महत्वाची चूक आहे तर ही सुद्धा आपल्याला टाळायची आहे कालभैरवनाथाचं जे वाहन आहे तर ते कुत्रा असतं तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याकड कुत्र्याची सुद्धा आपल्याकडनं कोणत्याच प्रकारचा छळ होणार नाही किंवा आपल्याकडनं कुत्र्याला कोण कोणत्याच प्रकारची इजा पोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मंगळवारी कालभर जयंतीच्या दिवशी काही चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर जर गरीब आपल्या घरी आला किंवा एखादा जर कोणी मागायला आपल्या घरी आलं तर बिना हाती त्याला कधीच आपल्या घरात न जाऊन देऊ नये आणि त्याच पद्धतीने जर मंगळवारी आपल्या घरामध्ये कोणी काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका तुमची काहीच ऐपत नसेल द्यायला तर काहीतरी एक ग्लास पाणी तरी तुम्ही त्याला प्यायला स देऊ शकता पण रिकाम्या हाते त्यांना अजिबात पाठवू नका तर हे जे काही गोष्टी आहेत हे जे काही संकट असतात तर या गोष्टी आपल्याकडनं ह्या चुका होत असतात तर त्यामुळे आपल्या अवतीभोवती जे काही वाईट प्रभाव पडत असतात तर या गोष्टींचेच प्रभाव पडत असतात तर, तर या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्यात याने आपल्या घरामध्ये संकटे दुःख दारिद्र्य चालू होतं आणि घरामध्ये अनेक प्रकारचे जे काही त्रास असतात तर ते चालू होतात तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी नक्की तुम्ही आवर्जून टाळा नक्की तुम्हाला कालभैरवनाथा म्हणजे एक भगवान शिवशंकरांचंच रूप मानलं जातं त्यांची पूजा केल्याचं फळ हे आपल्याला मिळेल आता तुमच्या आजूबाजूला जर कालभैरवनाथाचं मंदिर नसेल तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये मंदे सुद्धा जाऊन तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता आता कालभैरवनाथा मंदिरामध्ये जर जायचा टाईम जो सर्वात प्रभावी असेल तर तो प्रदोष काळ म्हणजे चार ते सहाचा संध्याकाळी चार ते सहाचा जो काळ असतो तर तो अतिशय प्रभावी मानला जातो तर या काळामध्ये सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जा किंवा कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता पण आपल्या घरामध्ये तुम्ही या दिवशी नक्की एकदा तरी तुम्हाला जे पठण करायचं आहे तर ते म्हणजे कालभैरवाष्टकमचं तर अशा पद्धतीने ह्या चुका आपल्याला करायच्या आणि अशा पद्धतीची पूजा आपल्याला कालभैरवनाथाच्या जयंतीच्या दिवशी करायची आहे तर नक्की तुम्ही आवर्जून करा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि ह्या चुका तुम्ही आवर्जून टाळा कधीच माता लक्ष्मी घर सोडून जाणार नाही आणि जर ह्या चुका तुमच्याकडनं झाल्या तर नेहमी घरामध्ये सुकटे दुःख दारिद्र्यही चालूच राहतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ थो थोडा जरी यूजफुल वाटला तरी तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ